मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर पळसनर जवळ भरधाव ट्रकने 3 ते 4 वाहनांना धडक देत उभी असलेल्या नागरिकांवर उलटल्याने भीषण अपघात घडला आहे। या अपघातात 10 पेक्षा अधिक नागरिक ठार झाले असून अनेक जण जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। सदर अपघात हा मंगळवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडला असून सदर ट्रक हा खडी घेऊन शिरपूरकडे येत असताना पळसनर जवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे। घटनास्थळी उभे असलेल्या इतर वाहनांना धडक देत बाहेरगावी व कामावर जाण्यासाठी हॉटेलजवळ व हॉटेलमध्ये उभे असलेले 25 ते 30 नागरिक तसेच शाळकरी विद्यार्थी यांच्यावर उलटल्याने त्यात 10 ते 12 जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून 25 ते 30 जखमींना शहरातील उपजिल्हा रुग्णालय इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले आहे तर गंभीर जखमींना धुळे येथे रवाना करण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे। दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे। सदर ट्रक खालून क्रेनच्या सहाय्याने मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। रुग्णालयात शहरातील राजकीय सामाजिक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी धाव घेतली असून घटनेची पाहणी सुरू आहे। तसेच घटनास्थळी तालुक्याचे आमदार काशीराम दादा पावरा यांनी पाहणी करून सदर अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले आहे। दरम्यान मयत व जखमींबाबत अधिकृत माहिती घेणे सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, शिरपूर। अंगवी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक मोठे रोड ऍक्सिडेंट झालेला आहे। त्यामध्ये सकाळी 11 वाजेच्या सुमारास एक मोठा ट्रॉला जो राजस्थानवरनं मार्बलच्या चिप्स घेऊन येत होता तो उतारावरती अनियंत्रित झाल्यानंतर त्यांनी प्रथम एक मोटरसायकल, एक कार आणि त्यानंतर रस्त्यावरती जे पळसनेरचा बस स्टॉप आहे तिथं काही गाड्या उभ्या होत्या त्या वाहनांना टक्कर मारली। सदर घटनेमध्ये आतापर्यंत 9 लोकांच्या मृत्यूची पुष्टी झालेली आहे। 25 ते 26 लोक जखमी आहेत। जे जखमी आहेत त्या सर्वांना उपचार प्राप्त झालेले आहेत। त्यांना आम्ही धुळ्याला आणि शिरपूरला शिफ्ट केलेलं आहे। सर्व लोकांना मेडिकल ट्रीटमेंट मिळाली आहे। जवळपास 14-15 लोकांची ओळख अद्याप पटलेली आहे। पळसनेर गाव में यहाँ पे एक हाईवे पर एक्सीडेंट हुआ है। इससे एक जो ट्रक आप देख रहे हैं कि वहाँ पे ब्रेक फेल हुए थे उसका मतलब न्यूट्रल हो मालूम नहीं वो कुछ गाड़ी को फुसलाते हुए ट्रक आके यहाँ पे पलटी हुआ है। यहाँ इसमें 9 लोग मयत है और 27 लोग जख्मी हैं। जख्मी को हमने शिफ्ट किया है। कुछ लोग 4 लोग दुनिया में है और जो 23 लोग है वो शिरपुर हॉस्पिटल में है। कितने लोग गंभीर है सर? उसमें से 4 से 5 लोग गंभीर है सर। मृतकों में कितनी महिलाएं, कितने पुरुष कुछ आता है? मयतों में 4 पुरुष 2 महिला, एक लड़की और 2 लड़के हैं। सर बताया जा रहा है कि कुछ स्कूली बच्चे भी यहाँ पर वेट कर रहे हैं स्कूल बस में। कुछ 2-3 बच्चे थे, कुछ घायल है, कुछ मायल। क्या सर राज्य सरकार की तरफ से कोई मुआवजे वगैरह कोई बात भी है? अभी यहाँ पे पालक मंत्री साहब आ रहे हैं और कलेक्टर साहब भी आ सकते हैं। उसके बाद उस पर दिया जाएगा। थैंक यू। गावाजवळ भीषण असा अपघात झालेला आहे। हे अपघात फार दुर्दैवी आहे। एक ट्राला तिकडनं MP कडनं येत असताना पळसनेरचा स्टँडजवळ तिथेहून स्टँडला धडकला। तिथे जे उभे होते ते 5-6 मोटरसायकल चुरडा झाली, काही गाड्या तिथं ठोकल्या गेल्या। त्याच्यामध्ये जे काही गाड्यांमध्ये प्रवासी बसलेले होते ते प्रवासी काही जखमी झाले, काही मयत झालेलं आहे। परंतु निश्चित आकडा आपल्याला सांगता येणार नाही कारण अजूनपर्यंत ते बचाव कार्य सुरू आहे। त्यामुळे भीषण असा अपघात झालेला आहे। हा दुर्दैव आहे की हे ॲक्सिडेंट झालेला आहे। त्यामुळे फार मोठं आपल्या तालुक्यामध्ये शिरपूर तालुक्यामध्ये दुर्दैवी घटना झालेल्या आहे आणि त्याच्यामध्ये काही लोक मयत आहे, काही जखमी आहे। त्यामुळे फार दुर्दैवी असं घटना झालेली आहे। प्रशासन आता काम करत आहे, ते बचाव कार्य सुरू आहे अजून भी। त्यामुळे निश्चित असं आकडा सांगता येणार नाही परंतु जेव्हा आकडा येईल तेव्हा जे निश्चित आकडा सांगितलं जाईल। नमस्कार, नवापूर एक्सप्रेस न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा।